ओके okay, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर 5 वर्ड्स मराठी. तर आज आपण लॉकडाऊनचे फटके या फिल्मबद्दल काही अपडेट्स जाणून घेणार आहोत. मला माहीत आहे भरपूर जण लोक फिल्मची वाट बघून आहे की फिल्म कधी येते, आपले फिल्मचे टीम मेंबर्स आणि अजून बरेच लोक ज्यांना माहीत आहे की आपली फिल्म 5 वर्ड्स प्रोडक्शनची ही बहुतेक तिसरी फिल्म आहे, तिसरी फीचर फिल्म आहे जी लवकरच यूट्यूबला येत आहे. सो पॉइंट नंबर 1 इज फिल्मचा ट्रेलर एडिटिंग झालाय, बऱ्यापैकी झालाय, त्याचं रिव्हिजन चाललंय आणि या आठवड्यात म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या फिल्मचा ट्रेलर रिलीज होणार आहे. मायनर कलेक्शन्स आहेत ट्रेलर्समध्ये, ते होऊन जाईन, जे ऑलमोस्ट तयारच आहे ट्रेलर, फक्त काही छोटे मोठे काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याच फक्त एडिट करायच्या, बाकी ट्रेलर झाला आहे आणि या आठवड्यात तो रिलीज होईल. पॉईंट नंबर 2 एक फिल्म, हां, ट्रेलरचा थंबनेल, तो पण एक चांगला अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनून झाला आहे. ओके फिल्म सॉरी नंबर 3 फिल्मचा थंबनेल तो एक बनून झाला आहे, बनून ठेवला आहे, फिल्मचा पोस्टर बनून झाला आहे. हा पोस्टर नसणार आहे, हा पोस्टर फक्त असाच एक तात्पुरतं बनून ठेवला आहे, त्या फिल्मचा हा पोस्टर नाही. ठीक आहे, तर त्यानंतर आहे नंबर 5, फिल्मचं एडिटिंग एक बऱ्यापैकी झालेलं आहे, 5 वेळा रिव्हिजन त्याचं झालंय, त्याचे भरपूर पॉईंट्स नोट्स काढलेत आणि रोज त्याच्यामध्ये मायनर चेंजेस काय आहेत तर रोज मी नोट्स बनवतोय, करेक्शन्स करतोय, ज्या ज्या गोष्टी मला वाटतात की या गोष्टी नको आहेत, या गोष्टी पाहिजे, त्या सगळ्या छोट्या मोठ्या मायनर चेंजेस झालेत. आत्तापासून 5 ते 6 वेळा रिव्हिजन झाले आणि फिल्म रिलीज होईपर्यंत माहीत नाही किती वेळा रिव्हिजन होत नाही, पण फिल्म झाली आहे, बऱ्यापैकी कम्प्लीट आहे, बघायला तयार आहे. फक्त ऑडिओचा जे काही थोडासा मेन प्रॉब्लेम आहे तोच बाकी, नाही तर फिल्म बऱ्यापैकी झाली. त्यानंतर पॉईंट नंबर 6 इज क्लिनिंग फिल्मचं आपलं होणार आहे 19 मे 2024 ला स्क्रीनिंग होणार आहे, तर आणि हे प्रायव्हेट स्क्रीनिंग असणार आहे, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीजला बोलू शकता फिल्म पाहायला, हे प्रायव्हेट स्क्रीनिंग असणार आहे, हे काय पब्लिक स्क्रीनिंग नाही की आपण पब्लिकली त्याची ॲड करणार नाही, ते तुमचे जे स्क्रीनिंगसाठी इन्व्हिटेशन आहे ते फक्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केले जाणार आणि फक्त जे काही जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठीच हे स्क्रीनिंग असणार आहे. सो 19 मे संध्याकाळी 4 to 6 PM या वेळेत आहे NFI ला, NFAI नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया, हे कोथरूडमध्ये आहे, कोथरूडमध्ये आहे, ठीक आहे, कोथरूड पुणे. याचे डिटेल्स आपलं व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केले जाईनच लवकर. ठीक आहे, सो हे झालं स्क्रीनिंगचं. त्यानंतर नंबर 7 आहे, हो, स्क्रीनिंगसाठी जे पैसे होते 7,000 ते भरलेत, डिपॉझिट भरलंय. आता जे काय थोडीशी मदत जर आपल्या फिल्मच्या टीम मेंबर्सकडून मिळाली तर चांगलं आहे. त्यानंतर फिल्मचे पोस्टर मला प्रिंट करायचे आहेत आणि कमीच पोस्टर प्रिंट करणार आहे, याचं मी काही नक्की सांगू शकत नाही, कारण फिल्म एडिटिंगमध्येच इतका बिझी आहे, तर याची याचं नक्की नाही, फक्त डोक्यात आयडिया आहे पोस्टर बनवायचे छोटे छोटे A4 साईजचे आणि
आपल्या टीम मध्ये वाटून टाकायची की त्यांना तुम्हाला जिथं जमीन तिथे शेअर करा, सो दॅट तुमचं प्रमोशन होईल. आणि नाही झाले तरी ठीक आहे, आपण फेसबुक व इंस्टाग्रामला आपल्या फिल्मचं पोस्टर शेअर करून आपली आपलं प्रमोशन करू शकतो. त्यानंतर आपल्याला झूम मीटिंग करायची संडेला म्हणजे उद्या, तर फिल्म रिलीजसाठी काय आपल्याकडे आयडियाज आहे ते शेअर करायचे, काय आपल्याला फिल्मच्या प्रमोशनसाठी जे काही करता येईल ते आपल्याला आयडियाज द्या, आपण ते शेअर करू. फिल्मचा ट्रेलर आणि पोस्टर या आठवड्यात रिलीज होणार आहे म्हणजे मे महिन्याचा पहिला पहिला आठवडा झाला आहे सध्या. हा दुसरा आठवडा म्हणजे होत आहे, आता पुढच्या आठवड्यात होती फिल्मचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज. तर पोस्टर पण झाला आहे, ट्रेलर झालाय, फक्त त्याच्यात मायनस चेंजेस आहे आणि रिलीज करायचं ते या बऱ्यापैकी एवढी कामं झालेली आहेत. आणि अजून जसं मला सुचत आहे तसं तसं मी अजून गोष्टी करत जाईन. फिल्मसाठी आपल्याला बरेच व्हिडिओज पण बनवायचे आहेत, सगळ्या ॲक्टर्सनी व्हिडिओज बनवायचे आहेत की फिल्म आमची रिलीज होती आहे आणि नक्की बघा फिल्म. तुमची जी डेट आहे ती लवकरच अनाऊन्स केली जाईल आणि फिल्म मग तुम्ही लोकांना कळवा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली की या दिवशी आमची फिल्म रिलीज होती आहे, तर जास्तीत जास्त शेअर करा. परत एकदा मी आठवण करून देतोय, या फिल्मला 3 वर्ष लागलेत. सो ही फिल्म बनवायला सगळं थोडं थोडं हळूहळू काम करता करता फिल्मला 3 वर्ष लागली. जास्त वेळ फिल्ममध्ये जे कार्टून आहेत कार्टून करून ते ॲनिमेट करायला जास्त वेळ लागला आहे, नाही तर फिल्म लवकर झाली असते. 1.5 वर्ष फक्त त्या ॲनिमेशनसाठी लागलाय, 1.5 इयर्स फिल्मसाठी 3 इयर्स ठीक आहे. आणि याचा पार्ट 1 ही लॉकडाऊनचे फटके भाग 1 आहे, भाग 2 लवकरच रिलीज होणार आहे, याच वर्षी रिलीज होणार आहे. पण थोडं अवघड आहे त्या पार्ट 2चं, कारण त्याच्यात आहे भरपूर काम आहे, त्याला अजून 2 महिने लागणार, 2-3 महिने लागणार आहे. मी नक्की नाही सांगत पण सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासून ती फिल्म येईल पार्ट 2. सो हे होते काही फिल्मचे अपडेट्स. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केला तर नक्की करा सबस्क्राईब,